नमस्कार, मी वसुंधरा पवार कदम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, पाहूयात। साताऱ्यातील सुरूर येथे एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। एका अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पूजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी नातेवाईक बेपत्ता झालेत। अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीत पूजनामुळे अनेक चर्चांना उधाण उठलंय। वाई तालुक्यातील सुरूर गावच्या स्मशानभूमीत ही घटना घडली आहे।